नमस्कार। शिवराय आग्रामधून बाहेर पडले तसेच एकनाथ शिंदे बाहेर पडले असं वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे। महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो, ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार म्हणून ओळखतो, त्यांच्यासोबत तुलना महाराजांची करणं हे एक, आता मी म्हणणार नाही की हे चुकून आलेले शब्द आहेत, हे पूर्ण प्लॅन आहे। प्रतापगड किल्ल्यावर आज 363 शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवरायांच्या इतिहासातील एक घटनेशी तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे, ज्यामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। औरंगजेबने पकडकर उस समय लेकर गए थे आगरा के अंदर किले में बंद कर लिया था, पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहां से तरीके से बाहर आए, और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके। ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए, और आप बाहर आए तो आज ये उल्लास है। जसं औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, मंगल प्रभात लोढा यांनी हे वक्तव्य केलेले आहे। राज्यात आधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण तापलेलं आहे। अशातच आता लोढा यांनी केलेलं वक्तव्य राज्यात नव्या वादाचं कारण ठरत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।